नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघा आपण टॉप असे पन्नास जी केचे प्रश्न डिस्कस करणारे सर्वांनी शेवटपर्यंत पेपर सोडवायचा आहे आपल्याला प्रत्येक प्रश्नामध्ये तीन सेकंदाचा वेळ मिळणार आहे बघायचा आपला स्कोर किती येतो हो चला व्हिडिओ स्टार्ट करूयात पहिला प्रश्न आहे विद्वांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिका श्रमे खालीलपैकी कोणी स्थापन केला होता चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला तीन सेकंद मिळतील सर्वांचं बरोबर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी महर्षी धोंडव केश कर्वे यांनी विद्वांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला होता चार नंबरचा प्रश्न आहे अभिवचन किंवा राजा पॅरोल मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याला असतो पटकन सर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील कायद्यांना अभिवचन राजा प्यारोल मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याला असतो आपल्याला तीन सेकंद मिळतील चला पटकन सर द्यायचं आपल्याला राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक सी विभागीय आयुक्त लक्षात ठेवा कायद्यांना अभिवचन राजा पॅरोल मंजूर करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र कारागृह विभागाचे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी खालीलपैकी कोणत्या दर्जाचे आहेत महाराष्ट्र कारागृह विभागाच्या पोलीस विभागामधील सर्वात वरिष्ठ अधिकारी खालीलपैकी कोणत्या दर्जाचे आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अप्पर पोलीस महासंचालक असतात सहा नंबरचा प्रश्न काय बघा वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र आहेत वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी खालीलपैकी कोणतं संशोधन केंद्र आहे चला पटकन आन्सर द्यायचे आपल्याला तीन सेकंद मिळतील राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक एक काजू संशोधन केंद्र आहेत कोणते काजूचे संशोधन केंद्र आहेत सात नंबरचा प्रश्न बघा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था भारतामधील कोणत्या शहरामध्ये कोणती फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला तीन सेकंद मिळतील बरोबर आहे सगळ्यांचा ऑप्शन क्रमांक डी पुणे या शहरामध्ये बघा ही संस्था आहे कोणत्या पुणे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर आणि आपल्या परिवारामध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे आय एम पी जी के सगळं काही माहिती भेटत जाईल आणि तुम्ही जर आपल्या व्हिडिओला अजूनसुद्धा लाईक नसून केलं तर नक्कीच लाईक ठोकून जा जेणेकरून कळतं माझी मेहनत शंभर टक्के काम करते पुढचा प्रश्न काय बघा इंडो साल्फान खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे काय प्रश्न आहे इंडो खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे तर जे काही इंडो साल्फान हे बघा हे कीडनाशकाचं उदाहरण लक्षात ठेवा इंडो हे कीडनाशकाचं उदाहरण आहे नऊ नंबरचा प्रश्न काय बघा सील वालरस हे मासे कोणत्या प्रदेशामध्ये आढळतात काय प्रश्न आहे सिल रस हे जे काही मासे ते खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये आढळतात चला पटकन सर द्यायचं आपल्याला तीन सेकंद मिळतील तर बघा जो काही डुंड्रा प्रदेश असतो या डुंड्रा प्रदेशामध्ये सील वॉलरस हे काय असतात मासे आढळत असतात दहा नंबरचा प्रश्न आहे बघा मुंबई नाशिक लो मार्ग कोणत्या घाटामधून गेलेला आहे मुंबई नाशिक लो मार्ग खालीलपैकी कोणत्या घाटामधून गेलेला आहे चला पटकन आन्सर द्यायचे आपल्याला तीन सेकंदचा टाइम मिळत आहे मुंबई नाशिक लो मार्ग खालीलपैकी कोणत्या घाटामधून गेलेला आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी थळ घाटामधून गेलेला आहे कोणत्या मुंबई नाशिक जो काही लोह मार्ग आहे हा खालीलपैकी थळ घाटामधून गेलेला आहे अकरा नंबरचा प्रश्न काय बघा हायड्रोजन साल्फाईड डॅश आहे काय प्रश्न आहे हायड्रोजन साल्फाईड डॅश आहे चला पटकन सर द्यायचे आपल्याला तीन सेकंद मिळतील बरोबर आहे सगळ्यांचं ऑप्शन क्रमांक बी क्षपक लक्षात ठेवा क्षपक हायड्रोजन सल्फाईड हे काय क्षपक पुढचा प्रश्न बघूयात आपण आणि हा अत्यंत विषारी आणि ज्वलनशील वायू कोणता हायड्रोजन सल्फाईड सीडीएमए तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे कोणतं सीडीएमए हे तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पटकन आन्सर द्यायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील बरोबर आहे सर्वांचा ऑप्शन करा मग बी अंतरिक्षान कोणत्या सीडीएमए तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे अंतरिक्षान तर मित्रांनो तुम्ही जर आरोग्य विभागाची तयारी करता असाल तर आपला बघा सगळा सिलेबस कव्हर करून घेतला जाईल पेपर ये यामध्ये काय करायचं आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे आपले जे काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल आपल्यासमोर बघा असे प्लॅन पा येतील चोवीस महिन्यासाठी आठ हजार आहेत पाच हजार पाचशे बघा एका वर्षासाठी आहेत आणि सहा महिन्यासाठी चार हजार पाचशे तुमच्या हिशोबाने बघून घ्या परंतु बघा जर तुम्ही जर आपला रेफरल कोड यूज केला आपला रेफरल कोड आहे बघा येस एम बी टेन या ठिकाणी बघा येस एम बी टेन हा कोड यूज केल्यानंतर तुम्हाला जो काय आठ हजारचा आहे दोन वर्षासाठीचा तो आपल्याला सात हजार दोनशे रुपयाला भेटणार किती सात हजार दोनशे रुपयाला बारा महिन्याचं जर आपण सबस्क्रिप्शन घेतलं तर आपल्याला चार हजार नऊशे पन्नास रुपयाला भेटणार किती चार हजार नऊशे पन्नास आणि जर आपण सहा महिन्याचं घेतलं तर चार हजार पन्नास रुपयाला भेटणार तुमच्या हिशोबाने घेऊ शकता कारण की पेपर माहिती आपल्या सगळ्याला जी पेपर होणार आहेत जर तुम्हाला पूर्णपणे सिलेबस कवर करून घ्यायचा असेल तर शंभर टक्के जॉईन करू शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक टाकलेली जर तुम्हाला यामध्ये डिस्काउंट पाहिजे असेल तर एस एम बी टेन हा कोड यूज केल्यानंतर आपल्याला सात हजार दोनशे चार हजार नऊशे पन्नास आणि चार हजार पन्नासला पूर्णपणे टेन पर्सेंट ऑफ भेटणार आहे लक्षात ठेवा टेन पर्सेंट ऑफ म्हणजे दहा टक्के सूट ज्यांना क्लास लावायचे असेल त्यांनी अवश्य लावा पुढचा प्रश्न काय बघा राष्ट्रीय मध्यान आहार योजनेची सुरुवात कधी झाली होती राष्ट्रीय मध्यान आहार योजनेची सुरुवात खालीलपैकी कधी झाली होती राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला याची सुरुवात झाली होती किंवा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला लावारसापासून बनलेल्या खाडकांना काय मानतात जो काही लावारसा असतो त्यापासून तयार झालेल्या खडकांना काय म्हणतात एकदम आय एम पी प्रश्न आहे तर बघा या ठिकाणी आपला रेफरल कोड आहे तुम्हाला जर सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुम्ही हा कोड यूज करून घेऊ शकता लगेचच्या लगेच लावा मित्रांनो तसे पैसे आपले कुठं पण खर्चून जात असतात या ठिकाणी आपण जिंदगी लावलेली आणि ला योग्य डायरेक्शनने जाणं खूप महत्त्वाचं असतं आपलं बरोबर एक नाही आपला अभ्यासायचे परंतु सिलेबस कवर होणं खूप महत्त्वाचं असतं आपलं बरोबर एक नाही तर बघा पटकन आन्सर द्यायचं या प्रश्नाचं असापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात राईट right आन्सर बघा त्यांना आपण काय म्हणतो अग्निजन्य खडक असं म्हणतो लक्षात ठेवा अग्निज खडक आल्प्स पर्वतरांगा कोणत्या खंडामध्ये आहेत आल्प्स पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहेत चला तीन सेकंद मिळतील आपल्याला राईट आन्सर बघा आल्प्स पर्वतरांगा ऑप्शन्स क्रमांक सी युरोप या खंडामध्ये कोणत्या युरोप राष्ट्रीय महामार्ग पन्नास हा कोणत्या दोन शहरांना जोडतो राष्ट्रीय महामार्ग पन्नास हा खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो चला पटकन आन्सर द्यायचं आहे बरोबर आहे सगळ्यांचं ऑप्शन क्रमांक सी पुणे आणि नाशिक दरम्यान राष्ट्रीय महामार्ग पन्नास आहे लक्षात ठेवा पुणे आणि नाशिक दरम्यान आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय अवकाश संशोधन संस्था जी काय इस्रो आहे या इस्रोचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे इस्रोचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ऑप्शन क्रमांक आहे बँगलोर या ठिकाणी स्थित आहे कोणत्या ठिकाणी बँगलोर या ठिकाणी आल लक्षात त्या ठिकाणीमधून चंद्रयान दोन सुद्धा आपलं त्या ठिकाणून गेलेलं आहे पाचागणी शहर बसवण्यामध्ये खालीलपैकी कोणाचं योगदान आहे पाचागणी शहर बसवण्यात खालीलपैकी कोणाचं योगदान आहे बरोबर आहे सगळ्यांचं पाचगणी शहर बसवण्यासाठी ऑप्शन्स क्रमांक ए लॉर्ड चे सणचं योगदान आहे लॉर्ड चेसन सण ज्ञानपीठ पुरस्कारा कोणत्या क्षेत्राशी निगडिते कोणता ज्ञानपीठ पुरस्कारा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडिते Right राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक आहे साहित्य क्षेत्राशी निगडिते कोणता साहित्य याची सुरुवात बघा एकोणीसशे पासष्टमध्ये झाली होती पहिला ज्ञानपीठ पुरस्कार जी शंकर यांना देण्यात आला होता हे कोण होते मल्याळी साहित्यिक होते या लक्षात आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली किंवा एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली वी स खांडेकर यांना देण्यात आला होता एकोणीसशे सत्त्याऐंशी साली विष्णू वामन शिरवाडकर यांना देण्यात आला होता रक्तामधील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्याने कोणता रोग होतो रक्तामधील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्याने खालीलपैकी कोणता रोग होतो एकदम आय एम पी प्रश्न आहे तर बघा रक्तामधील जे काही हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर ॲनिमिया रोग होतो ऑप्शन्स क्रमांक डी ॲनिमिया लक्षात ठेवा ॲनिमिया ग्लुकोमिया हा जो काय रोग आहे हा कोणत्या अवयवाला होतो ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाला होतो तर ऑप्शन्स क्रमांक सी डोळिया अवयवाला होतो कोणते डोळे केवलादेव राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थिती कोणतं केवलादेव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थिती तर केवलादेव राष्ट्रीय उद्यान ऑप्शन्स क्रमांक राजस्थान राज्यामध्ये स्थिती कोणत्या राजस्थान पुढचा प्रश्न बघा जी काही जुलू जमात आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते जुलू जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते तर दक्षिण आफ्रिकेमध्ये बघा जुलू जमात आढळते कुठं दक्षिण आफ्रिकेमध्ये जुलू जमात आढळते भारतीय रेल्वेचं दक्षिण मध्य झोन मुख्यालय कोणत्या शहरामध्ये भारतीय रेल्वेचे दक्षिण मध्य झोनचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक डी सिकंदराबाद या ठिकाणी स्थिती कुठं सिकंदराबाद महाराष्ट्राचा पहिला मेगा फूड पार्क हा कोणत्या ठिकाणी चालू झाला आपल्या महाराष्ट्राचा पहिला मेगा फूड पार्क हा सातारा जिल्ह्यामध्ये चालू झाला होता लक्षात ठेवा सातारा खालीलपैकी कशामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला प्रथिने आढळतात खालीलपैकी विचारले आपल्याला तर बघा खालीलपैकी आपल्याला भुईमुगामध्ये सगळ्यात जास्त प्रथिने आढळत असतात भुईमुग पुढचा प्रश्न आहे जागतिक चिमणी दिवस कधी असतो जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो तर वीस मार्चला बघा जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो किंवा वीस मार्चला एस आर पी एफचा स्थापना दिवस कोणता आहे खालीलपैकी एस आर पी एफचा चा स्थापना दिवस कधी आहे आपल्या सर्वांना माहिती एस आर पी एफचा स्थापना दिवस हा ऑप्शन क्रमांक सी सहा मार्चला बघा एस आर पी सहा मार्चला आहारामधील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहेत आहारामधील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहेत तर बघा आपल्या आहारामध्ये सगळ्यात जास्त ऊर्जाही कर्बोदकापासून आपल्याला मिळत असते कर्बोदकापासून आपल्याला साठ ते सत्तर टक्के ऊर्जा मिळते किती साठ ते सत्तर टक्के ऊर्जा कर्बोदकापासून आपल्याला मिळते शेषाधिकार घटनेनुसार खालीलपैकी कोणाला आहेत शेषाधिकार घटनेनुसार कोणाला आहेत तर संसदेला आहेत लक्षात ठेवा संसदेला अखिल भारतीय सेवाची तरतूद भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमामध्ये अखिल भारतीय सेवाची तरतूद भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक बी कलम तीनशे बारामध्ये अखिल भारतीय सेवाची तरतूद केल्या करण्यात आलेली आहे रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्काराची सुरुवात कधी झाली रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती तर बघा ऑप्शन्स क्रमांक सी दोन हजार आठमध्ये रवींद्रनाथ टागोर पुरस्काराची सुरुवात झाली होती पहिला महाराष्ट्रभूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला होता पहिला महाराष्ट्रभूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला होता तर ऑप्शन्स क्रमांक ए पु ल देशपांडे लक्षात ठेवा पु ल देशपांडे याची जे काही धनराशी आहे किती आहे दहा लाख रुपयाला पुरस्कार मिळाल्यानंतर दिली जाते आणि आत्ताचा कोणाला देण्यात आलेला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार आशा भोसले यांना देण्यात आलेला आहे दोन हजार एकोणीसचा स्थान पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला होता दोन हजार एकोणीसचा जो काही स्थान पुरस्कार आहे खालीलपैकी कोणाला देण्यात आला होता बरोबर तरी बघा ऑप्शन क्रमांक ए वसंत आबाजी डहाके राज्यर्षी शाहू महाराज पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला राज्यर्षी शाहू महाराज पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला होता राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अण्णा हजारे यांना हा पुरस्कार देण्यात आला होता कोण अण्णा हजारे सुनील छेत्री हा कोणत्या राज्याचा खेळाडू आहे कोणता सुनील छेत्री हा जो काही खेळाडू आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचा खेळाडू आहे तर तेलंगणा राज्याचा आहे कोणत्या तेलंगणा आय एन एस विराट ही कोणती नाव आहे कोणती आय एन एस विराट खालीलपैकी कोणती नाव आहे तर ही बघा विमान वाहू वा नाव आहे कोणती विमानवाहू पुढचा प्रश्न आहे मराठवाड्यामध्ये रेल्वे कोच कोणत्या ठिकाणी तयार होणार आहे मराठवाड्यामध्ये एक रेल्वे कोच तयार होणे हे कोणत्या ठिकाणी तयार होणार आहे राईट आन्सर बघा याचा ऑप्शन क्रमांक आहे लातूर या ठिकाणी तयार होणार आहे कुठं लातूर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामधील दुसरा मेगा फूड पार्क हा कोणत्या ठिकाणी चालू होणार आहे आपल्या महाराष्ट्रातील दुसरा मेगा फूड पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी चालू होणार आहे ऑप्शन क्रमांक ए औरंगाबाद या ठिकाणी चालू होणारे भारतामधील सगळ्यात मोठी बुद्ध मूर्ती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली तर भारतामधील सगळ्यात मोठी बागा सिक्कीम राज्यामध्ये स्थापन करण्यात आली काय बुद्ध मूर्ती भारताचे पहिले निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सुकुमार सेन हे बागा भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते मितालीराज ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे काय प्रश्न आहे मितालीराज खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर मितालीराज आपल्याला माहिती आहे क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे महिला क्रिकेटपटू सेंद्रिय कृषी दोन हजार अठराचा साहित्य पुरस्कार डिडे किसानचा पहिला पुरस्कार हा खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक ए स्वाती शेळके यांना देण्यात आला आहे कोणला स्वाती शेळके कविता राऊत यांना अर्जुन पुरस्कार कोणत्या साली देण्यात आला होता कोणला कविता राऊत यांना अर्जुन पुरस्कार खालीलपैकी केव्हा देण्यात आला होता तर दोन हजार बारामध्ये कविता राऊत यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता किंवा दोन हजार बारामध्ये मध्ये घ्या पुढचा प्रश्न इली खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थिती कोणती इली खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थिती तर रायगड जिल्ह्यामध्ये स्थिती कोणत्या ढिंगणे रायगड पुढचा प्रश्न आहे बघा इस्रोने सुरू केलेल्या कार्यक्रमाला कोणत्या नावाने ओळखला जातो तर बघा इस्रोने नुकताच कार्यक्रम चालू केला होता त्याचं नाव होतं का लक्षात ठेवा वी का, का कार्यक्रम चालू केला होता आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा इस्रोच्या अध्यक्ष के सिवन यांना डॉक्टर अब्दुल कलाम पुरस्कार हा कोणत्या राज्याने देण्यात आला होता याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो तुम्हाला जर सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल आरोग्य विभागाचं तर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच चेक करा आणि तुम्हाला कोणता कोड यूज करायचा तर एस एम बी टेन हा कोड यूज करू शकता कोणता एस एम बी टेन अनअकॅडमीची लिंक सुद्धा आपले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच फॉलो करा